नवा कोरोना आला आणि प्रशासन झाले सतर्क, ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स औषधे यांचा पुरेसा पुरवठा करावा, मुख्यमंत्र्यांनी साधला विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद। ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा भारतात शिरकाव, ब्रिटनहून भारतात आलेले 7 प्रवासी निघाले कोरोनाबाधित, ब्रिटनहून नवी दिल्लीला परतलेले 5 तर कोलकाता येथे आलेले 2 प्रवासी कोरोनाबाधित। 70% अधिक गतीनं पसरतो नवा कोरोना व्हायरस, या व्हायरसनं बदललं आपलं स्वरूप, मृत्यूदरात वाढ होईल की नाही याबाबत शास्त्रज्ञांमध्ये शंका। पार्टी नहीं चलेगी टिल 6 इन द मॉर्निंग, मुंबई पोलिसांचा नवा इशारा। मुंबईतील क्लब वर केलेल्या कारवाईनंतर पोलिसांचं नवं ट्वीट, रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल दिला इशारा। ब्रिटनमधल्या नवा जो कोरोना आलाय त्याचा तो विषाणू वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेला आहे। भारतात सुद्धा ब्रिटनहून आलेल्या 7 लोकांना कोरोनाची बाधा देऊन गेला। ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आलाय। या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचं प्रमाण वाढवावं आणि मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरूक राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार आणि त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदींबाबत त्यांनी आढावा घेतला। यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता सुद्धा उपस्थित होते। कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे, आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही, अधिक मेहनत घ्यावी लागेल। ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले। सत्तर टक्के अधिक गतीनं पसरतोय हा नवा कोरोना व्हायरस, ग्रेट ब्रिटनमध्ये कोरोना पुन्हा परतला असून या व्हायरसनं आता आपलं स्वरूप बदललंय। जुन्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत नवे संक्रमण हे 70% अधिक गतीनं होत असल्याचं निष्पन्न प्राथमिक तपासात झालंय। कोरोना रिटर्नच्या या वृत्तानंतर सगळ्या जगाच्या चिंतेत नवी भर पडली आहे। कोरोनाचा कोप सहन केलेल्या मुंबईकरांमध्येही दहशतीचं वातावरण आहे। कोरोना व्हायरसनं आता आपले स्वरूप बदललंय। शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार हा नवा व्हायरस जुन्या व्हायरसच्या तुलनेनं अधिक वेगानं पसरतोय, मात्र यामुळे मृत्यूदरात वाढ होईल की नाही याबाबत शास्त्रज्ञांमध्ये साशंकता आहे। पार्टी नाही चलेगी टिल 6 इन द मॉर्निंग, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा नवा इशारा। मुंबईतील क्लबवर केलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी नवं ट्वीट केलंय, रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल मुंबई पोलिसांनी इशारा दिलाय। राज्य सरकारकडून पब, बार, क्लब आणि रेस्टॉरंट चालकांना कडक सूचना दिलेल्या असून मुंबईत एका क्लबमध्ये कोविडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलंय, त्यामुळे 31 डिसेंबरला बाहेर जाऊन सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी सूचक इशारा दिलाय। मुंबईतील विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर 6 पोलिसांकडून मध्यरात्री 2:30 ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी एनआयएची बात बोलताना दिलेल्या माहितीनुसार माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रिटींसोबत एकूण 34 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। कोरोना काळात खासगी रुग्णालयांनी नफेखोरी केल्याची बाब समोर आली, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वंकष सार्वजनिक आरोग्य कायदा करण्याची शिफारस कोरोना साथरोग व्यवस्थापनावरील स्थायी समितीच्या अहवालात केली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील गृह कायद्याशी निगडीत स्थायी समितीनं सोमवारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे अहवाल सुपूर्द केला। खासगी रुग्णालयांनी
अधिक पैसे देणाऱ्या रुग्णांना खाटा उपलब्ध करून दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या। या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे। लोकांना स्वस्तात औषधे उपलब्ध झाली पाहिजेत। या कायद्याद्वारे औषधांचाही काळाबाजारी रोखता येईल असा अहवालात नमूद करण्यात आलेला आहे। ब्रिटनमध्ये नवा कोरोना आढळून आलाय। या कोरोनाचा नवा विषाणू जगभरामध्ये अनेक देशांमध्ये फैलावतोय, त्यामुळे या संदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे सांगतायत डॉक्टर संग्राम पाटील थेट ग्रेट ब्रिटनहून। ACE2 असे रिसेप्टर्स असतात पेशीवर आणि हे स्पाइक्स तिथे अटॅच होतात आणि मग ते पेशीत एंट्री करतात। तर या बदलामुळे हा व्हायरस पेशीमध्ये जास्त सहजरित्या एंट्री करतो, त्याच्यामुळे त्याचं संक्रमण जे आहे ते लोकांना जास्त होतं। तर हा 70% जास्त संक्रमणशील जास्त इन्फेक्टिव्ह आहे असं आढळून आलंय। आणि 20 डिसेंबरला काल परवा 60% जे नवीन सॅम्पल्स येत आहेत या काही भागातून साऊथ ईस्ट लंडन आणि साऊथ ईस्ट युके मधून हे या नवीन व्हेरियंटमुळे आहेत असं त्यांना आढळून आलंय। जास्त किंवा कमी सिरियस नाही, अस्तित्वात असलेला व्हायरस एवढंच त्याचं गांभीर्य आहे असं सध्या तरी दिसलंय। याला वेगळी कुठली ट्रीटमेंट लागते का? तर नाही, याची ट्रीटमेंट एक्झिस्टिंग जो व्हेरियंट आहे त्याच्यानुसारच त्याची ट्रीटमेंट आहे। याचा प्रतिबंध करण्यासाठी वेगळं काही करावं लागेल का? तर नाही। आपल्याला शासनाने जे निर्देश दिलेले आहेत, विशेषतः मुख्यमंत्री आपले ती त्रिसूत्री सांगतात, ती वापरा। ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवा स्ट्रेन सापडलाय। या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। ब्रिटनमध्ये या स्ट्रेनमुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे। रविवारी लंडनमधून आलेल्या विमानातून 2 कोरोना पॉझिटिव्ह कोलकाता विमानतळावर आढळले। सोमवारी रात्री दिल्ली विमानतळावर ब्रिटनमधून आलेल्या विमानातील 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले। हे प्रवासी विमान लंडनहून आलं होतं। 266 प्रवासी आणि क्रू मेंबर्सपैकी 5 जणांना कोरोनाची बाधा झाली। या 5 प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी एनसीडीसीला पाठवण्यात आले। या प्रवाशांना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आलंय। पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून आणखी काही या संदर्भातली माहिती। ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा भारतात शिरकाव। ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा भारतामध्ये शिरकाव। ब्रिटनहून भारतात आलेले 7 प्रवासी कोरोनाबाधित। ब्रिटनहून नवी दिल्लीत आलेले 5 प्रवासी कोरोनाबाधित निघाले। कोलकातातही आलेल्या 2 प्रवाशांना कोरोनाची बाधा। नव्या कोरोनामुळे भारतीयांची चिंता वाढली आहे। ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हा नव्या प्रकारचा कोरोना म्हणजे नवीन स्ट्रेन असणारा कोरोना हा 70% अधिक वेगानं पसरतो असं सांगितलंय। 12 देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे। ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया कोणत्या देशात पसरलाय हा नवा कोरोना। 12 देशांची ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी। सर्वात पहिला रुग्ण ब्रिटनमधील केंट येथे 20 सप्टेंबर रोजी नोंदवला पहिला रुग्ण। ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड्स, जिब्राल्टर मध्ये विषाणू। फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेमध्येही नवीन स्ट्रेन। डेन्मार्क इथे नोव्हेंबरमध्ये 9 रुग्णांना लागण झाली होती। स्कॉटलंडमधील ग्रेटर ग्लासगो प्रांतातही लागण। ब्रिटन पाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेतही देखील कोरोनाचा नवा विषाणू सापडल्यानं खळबळ उडाली आहे। कोरोनाचा नवा विषाणू ब्रिटनमध्ये आढळलेल्या विषाणूपेक्षा वेगळा आहे। नव्या विषाणूमुळे दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूंचा आकडा वेगानं वाढला आहे। दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानं खळबळ उडाली आहे। रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येत वेगानं वाढ झाली आहे। आश्चर्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा प्रकार आढळलाय तो ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन विषाणूपेक्षा वेगळा आहे। दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञ कोरोनाची लस या नवीन विषाणूवर परिणामकारक आहे की नाही याचा अभ्यास करतायत।
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राजेनिकाने विकसित केलेल्या लशींसह इतर काही लशींची दक्षिण आफ्रिकेत क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एसटी महामंडळाचे 100 अधिकारी आणि कर्मचारी दगावले असून त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची विशेषतः एसटीची मोठी हानी झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्यापूर्वी तो 14 दिवस आधी कर्तव्यावर असला तरच त्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची वादग्रस्त अट एसटी महामंडळानं घातली आहे. या अटीमुळे आतापर्यंत केवळ 6 मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयच आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहे. चालक वाहक वाहतूक नियंत्रक सुरक्षा रक्षक अशा कर्मचाऱ्यांनाच ही मदत देताना कर्तव्यावर असणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचा मात्र विचार झालेला नाही. आणखी काही मृत कर्मचाऱ्यांचे वारस या अनुदानासाठी पात्र ठरणार असून त्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याचं समजत आहे. मृतांमध्ये मुंबई ठाणे पुणे नाशिक सांगली कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. महामंडळातील एकूण कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या 3,666 इतकी झाली आहे तर 328 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. पुण्यामध्ये लशीच्या साठवण्यासाठी त्यांची क्षमताही तितकीच वाढवण्यात आली आहे. पुण्यातील कोरोना लशींची साठवण क्षमता वाढवली गेली आहे. पुणे महापालिकेनं 8 लाख लस साठवणूक ठेवता येईल एवढ्या डीप फ्रीजरची व्यवस्था केली आहे. पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेनं 70 ILR म्हणजे 5,000 लिटर आणि 40 डीप फ्रीजर यामध्ये 8 लाख लस साठवणूक करता येईल अशी व्यवस्था केली आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना लशीचं लशीकरण हे मतदान बूथ प्रमाणे करण्यात येणार आहे. यामध्ये 5 सेवकांची एक टीम कार्यरत राहील. यात एक लस टोचक आणि एक सुरक्षा रक्षक असणार आहे. मतदान प्रक्रियेप्रमाणे लशीकरण मोहीम पार पडणार असून लशीकरणाच्या पोर्टलवर नाव असलेल्या आणि नोंदणीकृत ओळख असलेल्यांनाच लस दिली जाईल. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत नागपूरहून कोविड योद्धा राम इंगोले यांची खास मुलाखत. कोरोनाच्या काळात सुद्धा वारांगणासाठीच्या मुलांसाठी काम करणाऱ्या राम इंगोले यांनी वंचितांना मदत केली आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्रचा विशेष कार्यक्रम टार्गेट कोरोना. जय महाराष्ट्रमध्ये टार्गेट कोरोनामध्ये आज विशेष पाहुणे आहेत सेवाश्रमचे राम इंगोले नागपूरहून. राम इंगोले यांच्या सेवाश्रम या संस्थेनं या कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या संकटांवर मात करून इतरांनाही मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. त्यांच्या मुलांनी त्यांच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या वारांगणांच्या मुलांनी सुद्धा यात खूप मोठी मदत केली. या संदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. स्वागत आहे राम इंगोले आपलं. आभारी आहे. बोला. सेवाश्रम गेल्या अनेक वर्षांपासून काम करते आहे. 20 वर्षांहून जास्त काळ लोटला. वेगवेगळे टप्पे या संस्थेच्या प्रवासातले आपण पाहिले आणि हा एक नवा काळ संकटाचा कोरोनाचा काळ आणि यातही तुम्ही लोकांच्या मदतीला धावून आले. सांगा. काय नाही, कोरोनाच्या काळामध्ये सर्वच जगावर संकट होत आणि त्यातून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी शासनाने काही उपाय सांगितले. तोंडाला मास्क बांधा, स्वच्छता बाळगा वगैरे. तर हे मुलांना शिकवण्यासोबतच आम्ही एक असा प्रयत्न करून बघितला की इतरांनाही ते कळावं. आम्ही ज्या भागात काम करतो तिथे दगडाच्या खाणी आहे आणि तिथे छत्तीसगड ओरिसा आणि मध्य प्रदेश या भागातल्या जंगली भागातून लोक दगड फोडायला येतात. तर त्या लोकांसाठी म्हणून माझ्या मुलांनी त्यांच्यात अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केला. सोबतच या भागातून आलेले हे स्थलांतरित लोक त्यांच्याकडे रॅशन कार्ड नव्हते. लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्नाची अत्यंत वाईट अवस्था त्यांची झाली आणि म्हणून
आम्ही आमच्याशी जे जुळलेले लोक आहेत त्या लोकांना विनंती केली की या लोकांना आता खायलाही अन्न नाही आणि आमच्या विनंतीनुसार लोकांनी आम्हाला भरपूर धान्याची मदत केली. त्यातून माझ्या मुलांनी त्या धान्याच्या पिशव्या तयार केल्या, त्याचं पॅकिंग केलं आणि या भागातल्या जवळपास 2500 मजुरांना, खाणकामगारांना आम्ही ते धान्याचं वाटप केलं. त्यातच त्याच सोबत माझ्या मुलांनी स्वतः मास्क तयार केले. त्यासाठी सुरुवातीला आम्ही आमच्या संस्थेतून कापड खरेदी केलं, नंतर आमच्याशी जुळलेल्या अनेक लोकांनी आम्हाला कापड आणून दिलं आणि माझे मुलं सतत त्याचे मास्क तयार करून पोलीस, सफाई कर्मचारी आणि ह्या खदानीतल्या गोरगरीब लोकांना त्याचं वाटप करत राहत. वंचितांनी वंचिताला दिला आधार असं सेवाश्रमच्या बाबतीत म्हणता येईल. वारांगणांची मुलं गेल्या अनेक वर्षांमध्ये तुमच्या संस्थेमध्ये काम करतात, शिकतात, मोठी होतात, त्यांची लग्नही तुम्ही लावून देतात मुला मुलींचे. आणि खर तर तुम्हाला जास्त मदतीची गरज असते समाजाकडून. नाही, हे खरं आहे, आम्हाला मदतीची सततच गरज असते, परंतु आमच्या सोबत समाजातल्या काही अशा घटकांनाही मदतीची गरज असते. तर अशा वेळेस आपल्या ताटातला कोरभर तुकडा त्यांनाही देणं हे मानवी कर्तव्य असतं आणि हीच शिकवण मी माझ्या मुलांना सतत देणार. थोडं विस्तारानं सांगता आलं असतं कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या संस्थेचं अव्याहतपणे काम सुरू आहे, त्याची पोचपावती समाजानं पुरस्कार देऊन तुम्हाला दिली आहे, पण अर्थातच आर्थिक चणचण कायम ही तुम्हाला भासत असते. जय महाराष्ट्रानं या तुमच्या कामाची दखल 2 वर्षांपूर्वी घेतली होती, तुमची एक विस्तारानं मुलाखत दाखवली गेली होती, पण आजचा हा कोरोनाचा काळ आणि त्या काळात तुम्ही जे समाजासाठी धावून गेले अशा लोकांसाठी, ज्या मजुरांचा वालीच त्या काळात एप्रिलच्या महिन्यामध्ये कुणी नव्हता आणि वणवण करत हे सगळे मजूर भटकत होते. खरंय सर, खरंय. आणि नुसते भटकतच नव्हते तर आमच्या इथे जे स्थलांतरित मजूर आहे त्यांच्याकडे एक तर काम बंद असल्यामुळे पैसे नव्हते आणि स्थलांतरित असल्यामुळे त्यांच्याकडे रेशन कार्डही नव्हते. म्हणजे शासनाने काही रेशन दुकानातून रेशन कार्ड धारकांना मदतही केली, परंतु यांच्याकडे रेशन कार्डच नसल्यामुळे यांना अन्न मिळवणं कठीण झालं होतं आणि अशा याच्यात त्यांना त्यांच्या मुलांना उपासमारीला सामोर जावं लागत होत. हे चित्र जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्ही समाजातील आमच्याशी जुळलेल्या लोकांना ते सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यांना विनंती केली की यांना तुम्ही धान्याची मदत करा. आमच्या विनंतीला मान देऊन लोकांनी बऱ्यापैकी आम्हाला वस्तूंची, अन्नधान्याची मदत केली. ती मदत मिळवल्याच्या नंतर माझ्या मुलांनी आता ते प्रत्येकाला वाटायचं, प्रत्येक कुटुंबामध्ये तांदूळ, बेसन, डाळ, तेल, मिरची पावडर वगैरे हे सर्व वाटायचं, तर त्याच्या पॅकिंगचा प्रश्न आला आणि माझ्या मुलांनी जुन्या कापडातून पिशव्या तयार करायला सुरुवात केली. माझ्या मुलांनी पिशव्या केल्या, त्या पिशव्यामध्ये आम्ही पॅकिंग केलं आणि नंतर माझ्याशी जुळलेल्या लोकांनी मिळून आम्ही ते सर्व या भागामध्ये. या मुलांना इंगोले साहेब आधार तसा नसतो, जो आधार आहे तो सेवाश्रमचा आहे, तुम्हीच त्यांचे पालक आहात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या मुलांनी निराश्रित लोकांची मदत केली खऱ्या अर्थानं. ही शिकवण खूप मोठी आहे. हे सगळं करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निश्चितपणे असतील, पण काय प्रतिक्रिया उमटत होत्या त्यावेळेला या मुलांमध्ये ही सगळी परिस्थिती बाहेरची पाहून? सर कसं आहे, त्यांची या मायग्रेटेड लेबर लोकांची अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे निश्चितच माझ्या मुलांना त्याचं दुःख व्हायचं. माझी मुलंही चिंता करायचे की त्यांच्या जेवणासाठी. परंतु जेव्हा आम्ही हे मिळून कार्य सुरू केलं तर तेवढंच समाधान आणि आनंदही माझ्या मुलं आणि विशेष म्हणजे उत्साह होता. म्हणजे आनंदापेक्षा उत्साह होता. त्यांना सांगितलं की आपल्याला पिशव्या करायच्या तर अति उत्साहाने सर्व मुलं त्याच्या मागे घेतले. त्यानंतर मास्क तयार केले आम्ही, साधारणतः 6 ते 7 हजार मास्क आम्ही वाटले. माझे मुलं उत्साहाने ते तयार करायचे आणि आमच्या सदस्यांना, आमच्या पाठीराख्यांना देऊन ते मग वाटायचे होते. तर हा एकीकडे संकटाचा भाग होता, दुःखाचा भाग होता, पण त्या दुःखात जे केलं जाणारं कार्य होतं त्यांच्याकडून त्याचं एक
अत्यंत समाधानी आणि आनंदही त्यांच्यामध्ये होता. संस्थेचं काम कसं चाललंय? कारण 2 वर्षांपूर्वी शाळेचं बांधकामही सुरू होतं, शेतीचे काही नवीन प्रयोग तुम्ही नागपूर शेजारीलच गावामध्ये सुरू केले होते, काही सांगता येईल काही नवीन माहिती? सर 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 याच्यामध्ये विशेष सांगण्यासारखं असं आहे की आम्ही शेतीमध्ये तर अयशस्वी ठरलो, आम्हाला नाही जमलं. परंतु मुलांमध्ये शिक्षणासोबतच स्वावलंबनासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नातून मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू वरकाम करून किंवा कागदापासून किंवा प्लास्टिकपासून अशा वस्तू आम्ही शिकवायला सुरुवात केल्या. एक आमच्याकडे गायी आहेत तर आमची मुलं रोज गायींचं गोमित्र सकाळी एकत्र करतात आणि त्या गोमित्रापासून नंतर आम्ही शेतीला लागणारे जे औषधं आहेत अमृतपाणी वगैरे सारखे हे आम्ही तयार करतो, आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ते देतो आणि विनामूल्य देतो विशेष म्हणजे, आणि ते लोक वापर करतात. आता त्यांना त्याच्यापासून रिझल्ट मिळतात म्हणून त्यांची मागणी जी वाढली, तर अशा सारखं एक काम आजपर्यंत सुरू आहे. या शाळेमध्ये वेगवेगळे निश्चितपणे प्रयोग होतातच, पण तुमचा पुढचा काही असा टप्पा कामाचा की ज्यातनं शाळेतनं मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना एक रोजगार मिळावा आणि रोजगाराच्या काही संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यामुळं त्यांच्यासाठी काही प्रशिक्षण किंवा सरकारतर्फे काही मदत, जिल्हा स्तरावर काही मदत तुम्हाला मिळते? सर नाही, आम्ही शासनाचे अजून एकही पैसा घेतला नाही किंवा मागितलेला. आमचं जे काही चालतं ते लोकसहभागातून चालतं आणि त्यातून आम्ही प्रयत्नशील आहोत की आमची मुलं आपलं एज्युकेशन करण्यासोबतच कुठेतरी तांत्रिक शिक्षण घ्यावं, व्यावसायिक शिक्षण घ्यावं आणि त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं ही आमची धडपड आहे. त्याच्यामध्ये केले जाणारे प्रयोग सांगायचे म्हटलं तर आम्ही आमच्या इथे 6 महिन्याचे कोर्सेस चालवले, तांत्रिक कोर्सेस चालवले, सतत 6 वर्ष कोर्सेस चालवले आणि त्यामध्ये आमच्या मुलांसोबतच आमच्या आजूबाजूच्या खेड्यातील अशा 42 खेड्यातून काही युवक आम्ही आमच्याकडे आणले, त्यांना मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिक आणि फेब्रिकेशन वगैरे सारख्या ट्रेनिंग दिलं, काही लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिले आणि त्यातले आज बरीच मुलं वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामाला. अगदी, हे खूपच चांगलं झालं. मुलांसोबत मुलींच्या संदर्भातले प्रश्न खूप वेगळे आहेत, त्यांचं लग्न करून देण्याबरोबरच त्यांचा संसार नीट चालावा, त्यांना योग्य वर मिळावा आणि संसाराचा गाडा हा सुरळीतपणे चालावा, यासाठीही खूप नेटानं तुम्ही प्रयत्न करता. शेवटच्या टप्प्यामध्ये मुलाखत आहे, थोडक्यात सांगता येईल त्याबद्दल? सर कसं आहे, मुलींच्या लग्नाबाबत मुलींचा प्रश्न निश्चितच थोडा अवघड आहे, परंतु माझा अनुभव असा आहे की गेल्या 30 वर्षात जे मी काम करतोय आणि माझ्या सोबतीला जे सवंगडी समाजातले उभे झाले तर त्यांच्या मदतीने आजकाल मला मुलींचं लग्न करणं कठीण झालं, कारण ती माझी उपवर मुलगी असली आणि मी माझ्या सोसायटीमधल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की आता या मुलीचं लग्न करायचं तर ते मुलं शोधायला लागतात. आणि विशेष म्हणजे असं की आतापर्यंत जे जावई आम्हाला मिळाले तर ते स्वकर्तृत्ववान जावई मिळाले. म्हणजे एक उदाहरण सांगायचं, आता मे महिन्यात आमच्या इथे 2 लग्न झाली. या समाजामध्ये खूप वेगवेगळ्या लोकांची मदत राम इंगोले तुम्ही मिळवली, अर्थातच कामाच्या आधारावर ही मदत मिळवली. तुमचं काम त्यांनी पाहिलं, त्याने ते प्रभावित झाले. मग आयपीएस अधिकारी का असोनात त्याचा उल्लेख तुम्ही कायम मनोज शर्मा यांचा करतातच. अनेक लोकांनी तुम्हाला मदत केली आणि ही मदत सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून या कोरोनाच्या काळात या समाजासाठी, वंचित समाजासाठी तुम्ही धावून आलात. खूप धन्यवाद. म्हणूनच तुमच्या कामाची ओळख व्हावी आणि कोरोनाला खऱ्या अर्थानं टार्गेट करण्यासाठी म्हणून तुमच्या सारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांची मदत ही खूप मोठी ठरली. खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आभारी सर, आभारी, नमस्कार. टार्गेट कोरोनामध्ये आज आम्ही इथेच थांबतो, पुन्हा भेटूया नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामासह.